असं असतानाही प्रशासनाला समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, अंतर निर्माण व्हावे, दंगे निर्माण व्हावे असं वाटतंय का? की ज्यावेळी असं म्हणतं की परवानगी घेऊन जा म्हणून, कसल्या परवानगी देता तुम्ही? कसल्या परवानगी देता? कोणी तुम्हाला दिला परवानगी देता? आणि त्यामुळे जो समजूतदारपणा मुस्लिम समाजाने त्या मस्जिदीवरचा भोंगा उतरवण्यामध्ये दाखवलेला आहे, आणि ही जी हिंदू मुस्लिम समाजातील पॉलिटिकल आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आम्ही देणार आहोत असं म्हणत असताना काम काही करत नाही. 2 वर्षात 1 कणवर काम केलं नाही. ट्रिपल टेस्ट वेगळा आयोग व्हावा. परिणामी आज कोर्टाने वैतागून रागावून निर्णय दिला की येत्या आठवड्याभरामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण सुरू करा. ही ओबीसी समाजाची प्रचंड सरकारने केलेली फसवणूक आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर गुंफसलेला आहे. यांना पुरून लढाई करता पाठीत खंजीर गुंफसलेली प्रसिद्ध आहे. तेव्हा आता सगळ्या निवडणुका फॉर 5 इयर्स 5 वर्षासाठी विदाउट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण होणार. सुप्रीम कोर्टाने सरकारला ह्या विषयामध्ये जेवढं म्हणून ऐकवायचं तेवढं ऐकवलेलं आहे की प्रशासकाने जेव्हा तुम्ही 3 वर्ष झाली नवी मुंबईमध्ये निवडणूक नाही, 2 वर्ष झाली कोल्हापूरला निवडणूक नाही, बस प्रशासक नेमायचा आणि त्याच्या माध्यमातून राज्याच्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी ती महानगरपालिका चालवायची. आणि त्यामुळे सरकारचा ह्या निषेध तर करूच आपण, पण जे काही ओबीसी समाज नुकसान झाल्याचे झालंय, भारतीय जनता पार्टी मात्र या सगळ्या जागांवर ओबीसी कॅन्डिडेटच उभे करणार. भारतीय जनता पार्टीचं सगळ्या समाजात काम आहे. आणि त्यामुळे ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण गेलं यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही मात्र ओबीसी समाजाला न्याय देणार. राज ठाकरे यांच्या विषयामध्ये थोड्या वेळापूर्वी जे प्रेस झाली त्यामध्ये ते असले असं म्हणाले की आवाजाची मर्यादा हाच खरा मुद्दा आहे, मग तो मंदिरांच्या भुंगे जरी असतील तरी ते काढले गेले पाहिजेत अशी एक भूमिका त्यांनी मांडली. मंदिरांवर सरसकट भुंगे नसतात. अंबाबाईच्या मंदिरावर भोंगा नाही. हा, आणखी समजा कोल्हापूर शहरातल्या ज्योतिबाच्या मंदिरावर भोंगा नाही. हा, हिंदू मंदिरांची भोंग्याची परंपराच नाही. ज्याला देवाचं दर्शन आहे त्याने मंदिरं द्यावं, ज्याला भजन ऐकलं तर मंदिरं द्यावं. प्रवचन तुम्ही ऐकायला येत नाही का? घरी बसा आणि जेवता जेवता प्रवचन ऐका, ही हिंदू समाजाची पद्धत नाही. आणि त्यामुळे भोंगे ज्या ठिकाणी लावले, काही छोट्या गावामध्ये सकाळच्या भोपाळ्या वगैरे लावतात. मुद्दा काय चाललेला आहे की ज्या भागामध्ये मुस्लिम बहुसंख्याक आहेत त्या ठिकाणी एकत्रच मस्जिदीवरचा भोंगा चालेल, कारण त्या भागामध्ये सगळे मुस्लिम आहेत, त्यांना अजान ऐकायचे. हा, परंतु ज्या भागामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत त्याचा अजानशी काही संबंध नाही, त्या भागामध्ये हिंदू बहुसंख्याक म्हणजे भोपाळे लावले काय उद्दिष्ट असं कारण नाही, कारण तक्रारीवरच ह्या ऍक्शन होणार ना. आणि त्यामुळे आम्ही माझा दुसरा पुढे जाऊन राजसाहेबांच्या मुद्दा असेल की राजसाहेबांचा मुद्दा भोंगा नाहीये असं माझं मत आहे. राजसाहेब तुम्ही लगेच विचारलो मग तुमची भेट झाली का, तुमचं बोलणं झालं काय? आमची भेट झाली नाही. राजसाहेबांचा मुद्दा हा तुष्टीकरण आहे. दोघांना वेगळा न्याय नावाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याच्या अंतर्गत भोंगा येत नाही, आणखी लई गोष्टी येतात, येतील आपोआप येतील त्या. आणि त्यामुळे मुसलमानांना एक न्याय जो मुसलमानांना पण नको आहे. मुसलमानांनी बरोबर त्यांच्या मस्जिदीवरचे भोंगे उतरवले, सुप्रीम कोर्ट नाही म्हणताना उतरवलं. राज्यकर्त्यांना असं वाटतं की आपण तुष्टीकरण केलं पाहिजे म्हणजे मतं मिळतात, आणि ती मतं मिळतात हे मुस्लिम समाजही कधी कधी दाखवतो, त्याच्यामुळे यांचं तुष्टीकरण वाढतं. ह्या तुष्टीकरणाचा लॉंग टर्ममध्ये मुस्लिम समाजाला तोटाच आहे. तुम्ही एकूण समाजामध्ये आयसोलेट होत जाणार. लोक म्हणणार की नाही इनका इन्सेचा दुसऱ्याकडे कधी फायदा नाही. ते कळल्यामुळेच मुस्लिम समाज आता काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या भूमिकेला भीक घालत नाही. आणि खुलेआम मतदान होतं बिहारमध्ये मुस्लिम बहुसंख्याक भागामध्ये 29 जागांपैकी 14 जागा बीजेपीच्या आल्या. कारण मुस्लिम समाजातल्या महिला प्रामुख्याने म्हणाल्या की बा आमच्या घराला टॉयलेट, आमच्या घराला गॅस कनेक्शन, आमच्या घरामध्ये लसीकरण मोदींमुळे झालं. ते कोण सांगणार आहे आम्हाला की हे मुसलमान विरोधी आहे? आणि त्यामुळे रावसाहेबांचा मुद्दा देवळांवरचे भोंगे की मस्जिदींवरचे भोंगे आणि डेसिमल विसिमल नाही आहे. मुद्दा आहे तुष्टीकरणाचा, अपीजमेंट, सतत अपीजमेंट. या देशामध्ये काँग्रेसने एक थेअरी मांडली की इसवी सन 1200 ते 1700 500 वर्ष या देशावर मुघलांनी राज्य केलं, त्यामुळे या देशावर मुघलांचाही अधिकार आहे. चूक आहे त्याची. हा देश हिंदूंचा आहे. मुघल जे आले ते गेले आक्रमण करून, आणि त्यांनी ज्यांना ज्यांचं धर्मांतरण केलं ती ओरिजिनली इथलीच माणसं आहेत. ते हा देश आपला मांडतात,
ते ह्या देशात हे पूर्वज आपले म्हणतात त्याला त्यांना वेगळं राष्ट्र नको आहे, त्यांना वेगळा क्लेम नको आहे, त्यांना वेगळी वाटणी नको आहे. मग काँग्रेस सारखं ही थिअरी मांडत राहिलेलं की 500 वर्ष यांनी राज्य केलं तर यांचा क्लेम आहे, यांचा क्लेम आहे, यांचा क्लेम आहे. ज्या क्लेम मधूनच काश्मीर सारखे प्रश्न निर्माण होतात आणि तेव्हा इथल्या मुसलमानाला माहिती आहे आणि तो समान नागरी कायद्याच्या आधी सुद्धा 51% मुसलमान समान नागरी कायद्यावर जे अपेक्षित आहे त्याप्रकारे जीवनव्यवहार करायला लागला आहे. म्हणून मी पुन्हा म्हणेन की 95% मुसलमान राष्ट्रीय विचार मांडणार आहे. 5% मुसलमानांच्या माध्यमातून काँग्रेस तुष्टीकरणाच्या माध्यमातून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर नुकसान हे मुस्लिम समाजाचं होतं. दादा, खरं तर राज्यामध्ये आज महत्वाचे प्रश्न आहेत, युवकांसमोर खूप मोठे प्रश्न आहेत, मात्र त्यावर राजकारण करण्याऐवजी ईडीची कारवाई कुठे झाली पासून ते भोंगे कुठे लावले गेले इथपर्यंत आता हे राजकारण गेलेलं आहे, फार किळसवाणं वाटत नाही. असं आहे की तुम्हाला मी दोष देत नाही, परंतु तुम्ही तेवढंच दाखवता. त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये रोजगार निर्मितीसाठी मेळावे होतात, रोजगार निर्मिती. तुम्हाला इथे माहिती आहे का, तुम्हाला मी पॉलिटिकल स्टेटमेंट देतो छापता, पण माझ्या विद्याप्रबोधी नावाच्या इन्स्टिट्यूटमधून दर महिन्याला एक 2500 जणांच्या नोकऱ्या होतात, ते तुम्हाला माहितीच नाही. त्याचं कारण त्याला तुमच्याकडे पब्लिसिटी व्हॅल्यू नाही आहे, तुमचा दोष नाही आहे, तुमचं जे चॅनल आहे ना ते करणार नाही आहे. त्यामुळे रोजगार, महागाई, कुठेतरी रस्ते या विषयावर सुद्धा खूप चालू आहे. दादा, या 8 दिवसांमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी भोंग्यांची परमिशन मागितलेली आहे, पोलीस प्रशासन असेल किंवा अशी 365 दिवसाची एकत्र परमिशन देता येत नाही. परमिशन मागितलेली आहे, मग यापूर्वी हे सगळे भोंगे असतील किंवा या सगळ्या मजुरीवरच्या ज्या हे असतील ते अनधिकृत म्हणायचं का? असं म्हणायला पाहिजे. म्हणजे हे असं म्हणण्यासाठी काही कोणी संज्ञान माणूस लागत नाही. लहान मुलगाही म्हणेल की आता परवानग्या मागता म्हणजे काल परवानग्या नव्हत्या. राजसाहेबांनी खूप सटीक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मी राजसाहेबांची वकिली करायला इथे बसलेले नाही, म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जी मध्ये त्यांच्या जीवनामध्ये जी शांतता होती ती बहुधा पूर्वतयारी होती. तरी खूप सटीक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याच्यानंतर हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या मस्जिदीवर आज सुद्धा 5:00 अजान झाले त्याच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसेस निघाल्या, राजसाहेबांवर FIR झाला, मग ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा नियम सरळ मोडला. आणि दुसरा मुद्दा त्यांनी हा उपस्थित केलेला आहे, डेसिमल चेक करा. आमचं काही त्यांच्या भोंगे लावण्याच्या बद्दल काही म्हणणं नाही. त्या डेसिमलला परवानगी इतकी आहे की ती खरं म्हणजे त्या मस्जिदीमध्ये येणाऱ्यांना ऐकण्यापुरतीच आहे. खरं भोंगे असू देत किंवा मुस्लिमांचं पुष्टीकरण असते, याच्यात केंद्र सरकारनं जर काही भूमिका मांडली किंवा मध्यस्थी केली किंवा एखादं नोटिफिकेशन काढलं तर हा मुद्दा निकाली निघू शकतो, काय वाटतं तुम्हाला? सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिल्यानंतर केंद्राची यातली काही भूमिकाच नाही. सुप्रीम कोर्टाने क्लिअर निर्णय दिला की रात्री 10 ते 6 कोणी हिंदूंनी पण नाही मुसलमान कोणी भोंगीत लावायचे. मला सांगा, आपल्या मोठमोठ्या पॉलिटिकल सभा 10 म्हणजे 10 मला तर इचलकरंजीची एक सभा आठवते की देवीजी 10:03 असताना पोहोचले आणि आल्या आल्या माईक हातात 3 मिनिटं बोलले आणि त्यांनी सभा बंद केली. कायदा आता घेऊनच त्याला विरोध का करावा? ज्या वेळेला राज्यकर्ते अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत त्यावेळेला त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी कायदा हातात घेण्याचा विषय कुठे आलेला आहे? आलेला आहे तो संघर्षाचा विषय आलेला आहे, आंदोलनाचा विषय आलेला आहे, सत्याग्रहाचा विषय आलेला आहे. त्याची प्रत्येकाची माध्यमं वेगळी असतात. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणजे काय मस्जिदीवर दगड मारतो म्हटलं? त्यांनी कायदा आता घेतो म्हणजे काय म्हटलं? तर तुम्ही अजान बंद करणार नसाल तर ते समोर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू. तो देख केला ना नवनीत राणा आणि रवी राणावर राजद्रोह केला. आता कसा काय राजद्रोह होतो? आज कोर्टामध्ये स्टे मिळाला, केस चालेल पुढे. परंतु हा जो प्रकार चाललेला आहे की आम्ही हनुमान चालीसा म्हणणार मस्जिद समोर तर तो राजद्रोह होणार आणि गुन्हा होणार आणि तडीपारीच्या केसेस लागणार, काय चाललंय? पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची किंवा ज्यांनी प्रयत्न केला अशा कार्यकर्त्यांची सुरू झालेली आहे. कारवाईच्या मोडमध्ये दिसते सरकार, पोलिसी बळाचा वापर प्रचंड केलेला आहे. बाबरी मस्जिदच्या संघर्षामध्ये हजारो लोकांचे बळी गेले, गोळ्या झाल्या, सत्याग्रह, पायी सत्याग्रह, जंगलातून सत्याग्रह, जेल. काय हिंदू समाज थांबला, थकला, घाबरला, पळून गेला? मस्जिद तुटेहून मंदिराचा निर्णय होऊन भव्य मंदिर उभेपर्यंत हिंदू समाज संघर्ष करायला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आपण आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं.
दादा एका बाजूला हे सगळे राज ठाकरे यांच्या किंवा मनसैनिकांना कायदेची भाषा किंवा कायदेशीर कारवाई सुरू असताना दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट समाजाला संरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळं ध्रुवीकरण वाढतंय का तेच मी सांगितलं मी मगाशी तेच म्हटलं की एका बाजूने मुस्लिम समाजात सुजाण नागरिकासारखं हे म्हणतोय की आम्ही भोंगे काढतो तर पोलीस मंडळात काढू नका परवानगी देतो हा महाविकास आघाडी सरकारचा मुसलमानांना खुश करण्याचा झालेला प्रयत्न मुसलमान समाज सुद्धा स्वीकारणार नाही कारण मुसलमान समाज माहिती आहे की हे त्यांची पॉलिटिक्सची पोळी भाजून मोकळी होती आपण मात्र त्या गावामध्ये त्या शहरामध्ये हिंदूंपासून आयसोलेट होऊन जाऊ हे मुस्लिम समाजालाही कळतं पण तुष्टीकरणाची नीती काँग्रेसची जी आहे म्हणजे आमचा काँग्रेसला विरोध कोणत्या मुद्द्यावर आहे हा काँग्रेसने काही देशाचा विकास केला नाही वगैरे म्हणायचं ज्याच्या आता सत्ता येतो तो विकास करतो पण सातत्याने ह्या देशामध्ये ही थिअरी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झाला की इसवी सन 1200 ते इसवी सन 1700 या देशावर मोगलांचं राज्य होतं म्हणजे काय तुम्ही अभिमानाने सांगता का मोगलांचं राज्य होतं आणि मग म्हणून 500 वर्ष राज्य करणाऱ्या मोगलांचं ज्या मोगलांमधले मूळ मोगल गेले आणि हे सगळे इथले हिंदूच पाठवले गेले इथल्या मुसलमानांनी उलट रिॲक्ट केलं पाहिजे की आमचा छळ केला गेला आमच्यावर अन्याय केला गेला आम्हाला जबरदस्ती मुसलमान केलं अब अमकून नाही मुसलमान आहे असंच त्यांनी केलं पाहिजे पण तो माझा विषय नाही आहे तो त्यांच्या स्वातंत्र्याचा विषय आहे पण 500 वर्ष या देशावर मुघलांनी साम्राज्य केलं हे अभिमानाने सांगता आणि वर पुढे तेरी म्हणता की त्यामुळे त्यांचाही अधिकार या देशावर आहे मग 47 साली फाळणी झाली दोन देश वेगळे झाले तर स्वातंत्र्य दिलं होतं कोणाला कुठे जायचं ते जे राहिले त्यांनी या देशाचे नागरिक होऊन राहिले पाहिजे पाकिस्तानमध्ये जे हिंदू राहिले ते काय त्यांचं एक वेगळं हिंदू राष्ट्र मागतात काय ते त्या पाकिस्तान देशाप्रमाणे जे नियम असतील जे कायदे असतील त्या पण मागतात सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याची जी अंमलबजावणी येणार ती माहिती सरकारच्या काळात जे आपल्या तुमच्या सरकारच्या काळात झाली असती का नाही झाले प्रश्न बघा एखादा कायदा जो होतो त्या कायद्यासंबंधी ज्यावेळेला उठाव होतो मागणी होते चळवळ होते त्यावेळेला राज्यकर्त्यांना त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि त्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची मागणी झाली असती तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सुप्रीम कोर्टाच्या आता मला सांगा तसं म्हणायला गेलं तर ओबीसीच्या विषयामध्ये 2010 साली निर्णय झाला पण मधल्या काळामध्ये ते चाललं तरी विसरा निघाल पुन्हा आणखीन उदाहरण देतो महाराष्ट्रामध्ये ओबीसी बोर्ड आरक्षण गेलं बाकीच्या आधी गेलो होतो बाकी आधी नाही गेलो कारण एखादा निर्णय सुमोठा इम्प्लिमेंट होत नाही त्याच्यासाठी कोणती कोर्टात जावं मग मध्य प्रदेशमध्ये लोक गेले तिथलेही गेलं पण म्हणजे शेजारच्या गुजरातमध्ये गेलेलं नाही तिकडे छत्तीसगडमध्ये गेलेलं नाही आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन झाल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय कोणाकोणत्या कोर्टात झाल्याशिवाय काही होत नाही चला तुमचं जेवण राष्ट्रवादीची जी संकल्प सभा झाली होती त्यामध्ये अजितदादा या संदर्भात कुठं वक्तव्य केलं होतं सर्वोच्च न्यायालयाचं या संदर्भात काहीही निकाल होते तुम्ही सुतोवाच याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर बसलेला आहे न टिकणारा कायदा केला न टिकणारा हा असं कधी कायदा करतात की निवडणूक आयोगाचे सगळे अधिकार सरकारने घेतले आजचं निकालपत्र वाचा काय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे हा 3-3 वर्ष प्रशासकाच्या सहाय्याने महानगरपालिका झाला होता आणि त्यामुळे ही शुद्ध ओबीसी समाजाची फसवणूक आहे पाठीत खंजीर खुपसणं आहे की आता आम्ही काय करणार बाबा केले प्रयत्न आता काय सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्यात काय करणार असा प्रयत्न मी अजितांची दखल नाही केली बाबा तरी अजितदादांच्या एकूण कर्तृत्वाबद्दल मला नेहमी आदरच आहे पण असं म्हटलं गेलं की ओबीसी समाजाने काय काळजी करू नये ओबीसी आज म्हटले आज हसन मुश्रीफ साहेब आज म्हटले की ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाशिवाय निवडणुका हो देणार नाही आता जा सुप्रीम कोर्टला तुम्ही सांगा दादा तुम्ही आता हे एकंदरीत निवडणुकीसाठी भाजप किती पद तयार आहे आमची नेहमीच तयारी असते आम्ही युद्धाला नेहमी तयार असतो आता ही कोल्हापूर उत्तरची निवडणूक तशी अचानक आली पण आम्ही ताकदीने लढलो हारलो मग तुम्ही मग अशी म्हटलं की ओबीसीना न्याय देणार किंवा जागा देणार जागा देणार ओबीसीच्या जागा अनुषंगाने कसं करणार नियोजन आम्ही केलं ना 6 जागा रद्द झाल्या आठवतो तुम्हाला थोडे नंदुरबार त्याच्या ओपनच्या निवडणुका लागल्या तर ओपनवर आम्ही ओबीसी कॅन्डिडेट आणि विजयी केले तसं आम्ही त्या शहरामध्ये जे 27% ओबीसी आरक्षण आहे ते लक्षात घेऊन आता काय कुठला ओबीसी असं ठरणार नाही पण तुमचं कोल्हापूर शहर आहे 1 जागा 85 असतील तर त्याच्या 27% ओबीसी झाल्या असता
आम्ही तिकडे देताना 27% ओबीसीला नक्की तिकडे देतो.